श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ ही जी आमची रत्नागिरीमधली अग्रगण्य संस्था आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि सामाजिक काम करणारी, या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक वेगवेगळे उपक्रम हे वर्षभर राबवत असतो. या उपक्रमांचा एक भाग म्हणजे आम्ही देत असलेला पद्मश्री पुरस्कार, जो ज्योतिषशास्त्रातल्या मान्यवर ज्येष्ठ ज्योतिर्विदांना बहाल केला जातो. हा यावर्षीचं हे दुसरं वर्ष आहे पुरस्कार देण्याचं, आणि याआधी आम्ही एक कार्यगौरव पुरस्कार गेली 3 वर्ष देत आहोत. समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला हा आम्ही कार्यगौरव पुरस्कार देतो. या पुरस्काराबरोबरच आम्ही लोकांसाठी म्हणून सलग 108 व्याख्यानं आणि तीही विनामूल्य अशी रत्नागिरीमध्ये घेण्याचा एक विक्रम केलेला आहे. आणि ही व्याख्यानं ही सलग झालेली आहेत. हा देशातलाच नव्हे तर मला वाटतं गिनीज बुक रेकॉर्ड होईल असा हा एक विक्रम आहे. हे करत असताना अनेक सामाजिक बांधिलकीमधून काही गोरगरीब संस्थांना, व्यक्तींना, विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणं, लोकांकडून कपडे, रद्दी ह्यासारख्या गोष्टी जमा करून त्या आशादीप किंवा आपली निवळीमधली जी संस्था आहे माहेर, अशा संस्थांना देण्यासारखं काम, किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांची कुठतरी कान उघडणी करणं थोडक्यामध्ये, की आज जी एक कुठतरी अंधश्रद्धा समाजामध्ये पसरते आहे, ही अंधश्रद्धा दूर होण्याच्या दृष्टीने आज आम्ही हे कार्य करत आहोत. आत्ता जो कार्यक्रम आहे हा पद्मश्री पुरस्काराचा कार्यक्रम आहे. या पुरस्काराला जोडूनच एक व्याख्यान आम्ही आयोजित केलं आहे, आणि हे व्याख्यान देणारे जे आपले पाहुणे आहेत ते आहेत झी24 तासवरचे ज्येष्ठ ज्योतिर्विद अतुल शास्त्री भगरे गुरुजी. अतुल शास्त्री भगरे गुरुजींचा परिचय वेगळा देण्याची गरज नाही. रोज ते झी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतात. असं महान व्यक्तिमत्व आपल्याकडे येऊन संस्कारावर 1-2 तासाचं चांगलं व्याख्यान देणार आहे. हे अतिथी आहेत प्राध्यापक जवाहर मुथा, हे नगरचे आहेत आणि हे हिंदी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांची जवळजवळ 30 पुस्तकं स्वतःची प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांचा गाढा व्यासंग हा ज्योतिषशास्त्रावरचा आहे, आणि त्याच्यामुळे ते आपल्याकडे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत. याचबरोबर वराहमिहीर ज्योतिषमुक्त विद्यापीठाचे कुलपती माननीय ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार आणि कुलसचिव माननीय ॲडव्होकेट मालती शर्मा यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. माननीय ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार हे या कार्यक्रमामध्ये लोकसभेचं भाकीत करणार आहेत, त्यामुळे लोकांसाठी हा कार्यक्रम जर पाहायला गेलं तर सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय चांगला असा हा कार्यक्रम असणार आहे. दोनही जी व्याख्यानं ठेवलेली आहेत, मुथासरांचं एक व्याख्यान आणि भगरे गुरुजींचं एक व्याख्यान, ही दोनही व्याख्यानं ही कुठेतरी लोकांसाठी आयुष्यभर उपयोगी ठरणारी अशी व्याख्यानं ठरतील असा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. याचबरोबर आमच्या संस्थेमधून चालवल्या जाणारे जे काही अभ्यासक्रम आहेत, या अभ्यासक्रमामध्ये चांगलं यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ हाही या कार्यक्रमामधून होणार आहे. आणि यावर्षीचा जो पद्मश्री पुरस्कार आहे, जो पद्मश्री पुरस्कार म्हणजे काय, तर माझ्या आईच्या आणि माझ्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार आम्ही चालू केलेला आहे. हा पुरस्कार आम्ही पुण्याचे ज्येष्ठ ज्योतिर्विद, फलज्योतिष संशोधन ज्ञानपीठाचे अध्यक्ष आणि फलज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माननीय पंडित विजय जकातदार यांना यावर्षी आम्ही देणार आहोत. असा हा कार्यक्रम आपला येणाऱ्या रविवारी 7 एप्रिल रोजी जोगळेकर हॉलमध्ये होणार आहे, 4 ते 8. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं एवढंच या प्रसंगी मी सांगेन. धन्यवाद.